तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे, मस्त आहात ना? तर तुम्ही पसारा बघू शकता. हा व्हिडिओ पोस्ट करायला खूप लेट झाला, कारण की प्रीती आली होती आणि त्याच्यामुळे सगळंच लेट होत गेलं. हा व्हिडिओ पोस्ट करायचा तसाच बाकी होता. घट स्थापनेच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे. जसं की सर्वांना घर साफ करावं लागतं तसं आम्ही पण केलं होतं, पण व्हिडिओ जरा लेट पोस्ट होत आहे. तर असंच प्रेम राहू द्या व्हिडिओला पण ह्या. तर इथं कपाटावरचा दरवर्षी काही ना काही, तुम्हाला माहिती, प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितले कपाटावर काही ना काही ह्या मिस्टरांचं काही ना काही असतंच. कागदठो, चॉकलेटचे कागदठो, औषधाच्या बाटल्या. आता हे रॅक बघू शकता, आता हे रॅक मी घासायला काढलेला आहे. खूप घाण झालं होतं, कारण की वल्ले भांडे असतात त्याच्यावरती कधी कधी ठेवलेले, त्याच्यामुळे. आणि दरवर्षी मी काय करते, बाथरूममध्ये घेते आणि त्याला एकदम साबणाने आंघोळ घालते त्याला एकदम फ्रेशपैकी. मग वर्षभर काही त्याला काही काढायचं नाही, एकदा पॅक बसवलं ना भिंतीला मग काढायचं नाही. नुसतं पुसून पण नाही ना जमत, मग ते निघत पण नाही. आपण निरम्याच्या पाण्याने पुसायला गेलो तर ना ते निघत पण नाही, त्याचा चिकटपणा जात नाही. त्याच्यामुळे कसं, काथ्या घ्यायचा, काथ्याने खसखस खसखस घासायचा. आणि एवढा प्रॉब्लेम तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम, मेन गोष्ट पाण्याचा प्रॉब्लेम आहे. खूप प्रॉब्लेम, कारण हे सर्व गोष्टी करायच्या म्हटलं की आपल्याला पाणी लागणार, आणि आमच्या इथं पाणी अजिबात नसतं. तरी आमच्या गोदडे धुवायच्या बाकी होतं, कारण पाणीच नाही, रोज पाणी नाहीत म्हटल्यावर तर काय करायचं ना. तरी पाण्याच्या बचतीनुसार पाण्याचा प्रॉब्लेम असतो. तसंच त्या दिवशी म्हणजे पाणीच नव्हतं, अजिबात पाणी नव्हतं. तरी आपण घर साफ करायला घेतलेलं आहे. तुम्ही सांगा, अर्धा तासच पाणी येते म्हटल्यानंतर कसं काय घरातलं कामं करायचे. एकदम पाणी जपून वापरत होते आणि खरंच असं वाटतं कधी कधी रूम चेंज करावं, कारण पाणीच नाही म्हटल्यानंतर कसं काय सगळं करायचं. सगळ्या गोष्टी पाहुणे आल्यानंतर पण हाच प्रॉब्लेम होतो की पाणीच नसतं. आणि प्रीतीन ते पण आले होते, त्याच्यामुळं पण म्हणजे आंघोळीला वगैरे बाथरूमला दिवसभर पाणी पाहिजे, आणि पाणी नसतं. कारण आमच्या इथं ना केविंगपर्यंत म्हणजे बिल्डिंग आहेत, केविंगपर्यंत म्हणजे एवढं सर्वांना पाणी पुरवठा करणं म्हणजे हेच नाही, त्याच्यामुळं लेस पाण्याचा प्रॉब्लेम आहे ह्या बिल्डिंगमध्ये. ताईंना त्यांना चांगलं आहे, कारण की ताईंना दोन टाईम पाणी येतं, सकाळी पण, आणि सकाळी त्यांना तीन तास पाणी असतं, संध्याकाळी पण त्यांना अर्धा तास पाणी येतं. आमच्या इथं एकच टाईम पाणी येतं, ते पण अर्धा पाऊण तास असतं. प्रेशर पण एकदम कमी असतं. तरी थोड्या पाण्याने म्हटलं घर तर साफ करायचं आहे, पाण्याचा विचार नाही करतायचा. तर आता इथं लागलेलो आहे सासूसुना कामाला. एक सगळे भांडे घासायला घातले, सगळे घासायला. आणि रॅक बघू शकता आपले एकदम चकाचक टकाटक झालेलं आहे, त्याला लावायचं आहे लगेच. आणि ते तरी बरं झालं आहे, एकदम पॅक नाही काढता तरी घेते धुवायला वगैरे. तर सगळं स्वच्छ पुसून घेतलं होतं कोरड्या कापडाने आणि नंतर लावलं आहे. नंतर मग लगेच आम्ही भांडे घासायला लागलो आहे. आईन आम्ही दोघी आईने सगळं साफसफाई केलं, धुवे वगैरे काढले भिंतीवरची. आणि मी नंतर आधी लगेच भांडे घासायला घेतले, कारण की पटपट झालं पाहिजे. आणि माझं सांगू का, एवढं म्हणजे माझे गुडघे दुखते, खुबा दुखतो, कसं काय काय माहिती, मी काय होतो मला काही कळतच नाही. मला एकदा बसलं ना उठतच येत नाही, काय झालं आहे मला म्हणजे समजतच नाही. तुमचं होतं का असं मला? तर मी एकदा बसली ना असे मांडी घालून, मला उठताच येत नाही. म्हणजे गुडघ्याच्या साईडचा जो भाग आहे ना तो एवढा भयंकर दुखतो. एक गुडघा नाही, दोन्ही दुखते ते. म्हणजे हे कोणती लक्षणं आहेत मला काही कळतच नाही, कसं काय असं होतं आहे. आपण जर मला काही माहिती असेल, तुम्हाला पण होत असेल, तर नक्की सांगा तर खाण्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो. मी जर असं दोन पायावर म्हणा किंवा मांडी घालून बसले ना, असं उठायला मला एवढा भयंकर त्रास होतो ना. म्हणजे गुडघे नाही पण गुडघ्याच्या साईडचं जे आपण लॉक असतात ना, तेच भयंकर दुखत आहेत काय. मला तर टेन्शन येतं, मी जेवढी उभा ना तेवढं चांगलं, पण बसली की मला उठायला टेन्शन येतं. तब्येत जास्त झाली का काय ते पण नाही कळत. आणि उभ्याने मला तुम्ही कितीही काम द्या, काही करा, मी भरपूर करा, पण कपडे धुताना ना तो एक उठायला भरपूर असा त्रास होतो मला, पाय भयंकर धुवा. आणि ही टीप आहे, आणि टीप पण धुते, कारण ही टीप नाले दिवसाच्या आईंची आणि एवढी जड आहे ना, तर मला काही सांगू. तरी आपल्याकडे एवढे भांडे नाही आहेत बरं का, थोडेसेच भांडे आहेत, मोजकेच भांडे आहेत, पण तरी आम्हाला एवढं सर्व करायला 3-4 तास गेले. सगळं आवरलं, एक एक भांडं आम्ही सगळं घातलं. आणि ही टीप तर आईबोल्या बाथरूममध्ये घास, पण म्हटलं नको इथेच घासते. आणि कारण बाथरूममध्ये जास्त पाणी गेलं असतं, इथं मी थोडंसंच पाण्यात नळाचं टाकीचं पाणी नाही उडवलं, कारण मी तिकडून ड्रमातून बादली भरून आणली. म्हटलं नको टाकीतलं पाणी अजूकच संपन, कारण सगळं संपलं होतं म्हणून थोडं थोडंच आपलं हे करून घेतलं, कारण सगळं काम पण करायचं होतं. परत आजवर उद्यावर गेलं ना मग ते तसंच काम राहतं, म्हणून मला
किचनच्या लादी वगैरे पण घासायची होती. म्हटलं नको आज जर कंटाळा केला उद्या पाण्याची वाट बघितली तर सगळंच परत कंटाळा येतो, नाही मूड येत. मग सगळं एका खटी आपण सगळं करायला घेतलो ना काम, तर आपल्याला म्हणजे एक एनर्जी पण असती करायची, नाही आपल्याला हे काम करायचंच आहे. तर त्याच्यामुळे सगळंच करायला घेतले, लादी वगैरे घासली एकदम साबणाने, एकदम चकाचक झाली होती लादी. फक्त तिथे आहे ना मला आता वॉलपेपर तिथे तेलकट व्हायला लागले, जे भिंत आहे ना तिथे थोडंसं तेलकट व्हायला लागले. काय झालं, काय झालं, काय झालं? फू आणू बरं आण, कुठे गेला फू? थांब देते गे. आता काय देख, फेक माझं करो. आवरले सगळं म्हणजे रेक वगैरे हा ते रडायला लागली म्हणून थोडस आता इला घेते. लय रडती काय फुगा फुगा तर फिरे तुला फुगा तो काय प्रांजला शाळेत नाही जाणार. प्रांजल सुट्टी घेतली कारण की हे रे काम आहे म्हणून दिली. काय काय हाय सर्वांना, कसे आज सगळे मस्त आहात ना? स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर तुम्ही माझा अवतार बघितला, अवतार असणारच कारण की आज सर्व कामं वगैरे म्हणजे घर झटकणं वगैरे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत. आणि आता एवढं थकले ना म्हणजे आज काहीच नाही बनवलं, म्हणजे पातळ कालू काय नाही बनवलं, तर पोहे चाललंय, पोह्यांचं बेत चाललं, पोहे बनवले, पोहे बनव. हा हा चल, तर पोहे बनवते. लय थुकले, लय थुकले, एवढं सर्व घ्यायला भांडी बिंडी परत झटकलं वगैरे आहे. झटकलं कसं पण ही लादी सर्व ना दिसते का चकचक चकचक दिसते सगळी सगळी घातली असते साबण कसं. तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय आहे ती. आता माझ्या बोलण्यात एवढं हेच नाही, कॅपॅसिटीच नाही एवढी, त्याच्यामुळे स्लो आवाज येतो आहे माझा. व्हिडिओ कंटिन्यू करा, पटकन पोहे बनवून घेते.